शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा। आज विटा असेल, कडेगाव असेल, मी सर्व व्यापाऱ्यांचं, विशेष करून मेडिकल संघटनेचं आभार मानू इच्छितो। कारण का, मेडिकल ही अत्यावश्यक सेवा असताना त्यांनी देखील या प्रकरणाची तीव्रता लक्षात घेऊन या प्रकरणाला पाठिंबा देण्याची जी भूमिका घेतली आणि विट्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये 3 तास बंद ठेवला, त्याबद्दल मी त्यांचाही धन्यवाद देतो। मात्र येणाऱ्या काळामध्ये जर 8 दिवसांमध्ये जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर अतिशय विराट मोर्चा आम्ही येणाऱ्या सोमवारी हा विटा तहसीलदार असेल किंवा विटा पोलीस स्टेशन असेल म्हणजे DYSP ऑफिस असेल याच्यावरती अतिशय भव्य असा विराट मोर्चा आणि आक्रमक मोर्चा काढणार आहोत। मग होणाऱ्या परिणामाला आम्ही काय भिनार नाही, केसेस वगैरे काय घालायच्या ते घाला, त्याला आम्ही कधीही भिलो नाही आणि इथून पुढच्या काळामध्येही भिणार नाही। जर तुम्ही दंडुकेशाही आमच्यावर दाखवून जर आम्हाला कुठेतरी भीती घालण्याचा प्रयत्न तुम्ही करणार असाल तर आम्ही आमचे सर्व प्रताप असतील, संग्राम नाना असतील किंवा आणि सर्व अपेअर असतील किंवा सर्व सामाजिक संघटना असतील, या सर्व संघटना कुठलाही मतभेद न ठेवता आम्ही पत्रकारांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून आम्ही 100% आक्रमक आणि भव्य मोर्चा सोमवारी काढणार आहे आणि याची दखल प्रशासन अजूनही घ्यावी आणि पत्रकारांच्या मागण्या मान्य कराव्या। जगतासाहेब आहेत, त्यांचा जो अन्याय झाला त्या अन्यायाला आम्ही, आमचे सर्व ओबीसी बांधव त्यांच्या बरोबर आम्ही, त्यांच्या पाठीमागे आम्ही ताकदीन उभा आहे आणि शंकरनारायणांना काही सांगितल्याप्रमाणे आम्ही 8 दिवसात नानाजी आंदोलन उभा करणार आहे, त्या आंदोलनाला आमच्या ओबीसी समाजाचा पूर्णपणे पाठिंबा राहील। आणि माझी विनंती राहील या प्रशासनाला की कलेक्टर साहेबांना माझी एक विनंती राहील की जसं एखादं मूल बिघडतं त्यानंतर त्याला सुधारण्यासाठी जे जे प्रयत्न केले जातात तशी एकदा ह्या सगळ्या प्रशासनाची एकदा कार्यशाळा घ्यावी आणि त्यांना तुमचं काय काम आहे, तुम्हाला ज्या कामासाठी जर नेमलं आहे ते कामाची एकदा त्यांना आठवण करून द्यावी। कारण प्रशासनाला आता अलीकडे काही कळून झाले, नाना म्हटल्याप्रमाणे 300 रुपये जर उत्पन्न दाखला निघत असेल तर ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय असेल, तर माझी विनंती राहील सगळ्यांना की ह्या प्रशासनाची एकदा कार्यशाळा घ्यावी आणि लोकांना योग्य ती न्याय द्यायची भूमिका त्यांनी ठेवावी। कारण ह्याच्या पुढच्या काळात जर असा अन्याय होत गेला तर आम्ही शांत राहणार नाही आणि आमच्या सगळ्या तालुक्यातील सर्व संघटना संकलनाबरोबर आम्ही पूर्ण ताकदीने उभा आहोत आणि त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा राहील। भारतामध्ये विट्यामध्ये खानापूर तालुक्यामध्ये एक दुर्दैवाची गोष्ट आहे, त्यांनी अनेक सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला आहे, अनेकांचे भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणले, सर्वसामान्यांचं जीवनमान उंचावलं, संविधानामध्ये असणारे फायदे घडवून दिले, फायद्यांची माहिती दिली, अशा पत्रकारांवरती जी वेळ येते म्हणजे खऱ्या अर्थाने एक दुर्दैवाची गोष्ट आहे। कारण मारहाण कायदा हातात घेणे हे निषेधार्थ आहेच, तर ते सुद्धा कुणावर, तर पत्रकारांवर की ज्यांनी आयुष्य आपलं सगळ्यांना हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी घालतो। आम्ही सर्व व्यापारी, सिंधी युथ क्लब, औषध व्यावसायिक, सर्व व्यापारी मित्रमंडळ ह्या घटनेचा तीव्र शब्दाने निषेध करतो आणि ह्या घटनेमुळे जो अन्याय, जो त्रास आमच्या पत्रकार बांधवांना झालेला आहे, आम्ही त्यांच्याशी ठामपणे पाठीशी उभे आहोत। आम्हाला एकच हवा आहे ह्याच्यातून की पत्रकारांना न्याय मिळावा, दोषींवरती कडक कारवाई व्हावी आणि इथून पुढे असल्या घटना घडू नये एवढीच आमची हात जोडून नम्र विनंती। जय हिंद, जय। एक दुर्दैवाची घटना झाली, ते आमचे पत्रकार मित्र बांधव खूप दिवसापासून आम्ही त्यांच्याशी ओळखीच आहे,
कडेगाव तालुक्यात वाळूच्या संदर्भात जी ही निंदणीय अशी घटना झाली त्या घटनेचा प्रथम मी एक मोठ्याचा सामान्य नागरिक म्हणून त्याचा तीव्र शब्दात असा निषेध करतो आणि जे अधिकारी अशा वाळू माफियांशी संगणमतानं जे बरबडलेले आहेत त्यांना मी आमच्या सर्व आजी माजी नगरसेवकांच्या वतीनं असा इशारा देतो जर त्यांनी इथून पुढं अशा पत्रकाराच्या बाबतीत जर काय तसं पाऊल उचललं तर त्यांनासुद्धा त्याच भाषेत आम्ही सगळी उत्तरं देण्यात येईल. आज प्रशासन किंवा आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांना मी निमंत्रित नम्र विनंती करतो की तुम्ही अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी न घालता जर तुम्ही त्यांच्यावर कडक शब्दात कारवाई जर नाही झाली आणि त्यांची जर खात्रीने चौकशी नाही केली तर येणाऱ्या आमच्या पत्रकार बांधवांचा जो मोर्चा आहे त्या मोर्चाला आम्ही सर्व नगरसेवक आमच्या गटातले सगळे आमचे कार्यकर्ते बहुतांशी येऊन आम्ही ह्याच्या पुढं प्रचंड प्रमाणात मोर्चा काढून आपल्याला ह्या घटनेचा महाराष्ट्र आणि सर्व जिल्ह्यात जे पडसाद उमटतील एवढंच मी आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो आणि आपल्याकडून ह्या पत्रकार बांधवांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या घटनेचा तीव्र अशा शब्दात निषेध करतो आणि या सर्वांना आमच्या सर्व नगरसेवक आमच्या सर्व कार्यकर्ते आमच्या सर्व मित्रांचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि तुमच्या कुठल्याही केसाला धक्का लागला तर आम्ही पूर्णपणे कायद्याच्या थोडंसं विरोधात जाऊनसुद्धा आम्ही तुमच्याबरोबर राहू एवढंच मी आपल्याला एक आश्वासन देतो आणि इथं आपल्याला पूर्णपणे पाठिंबा आहे अशी मी म्हणतो. नमस्कार, मी राहुल गजानन कांबळे, खानापूर तालुका संभाजी ब्रिगेड अध्यक्ष. आज कडेगाव तालुक्यामध्ये सूरज जगताप नावाच्या एका पत्रकारांच्या वरती तिथल्या स्थानिक वाळू माफियांनी जो भ्याड हल्ला केला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही सर्वजण इथं आज एकत्र पत्रकार बांधवांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी इथं आलेलो आहे. तर मला असं म्हणायचं आहे की आपण भारतीय घटनेनं लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्या भारतीय मीडियाला म्हटलेला आहे त्या मीडियाच्या लोकांच्यावरती जर जनतेच्या किंवा सामाजिक कामावरती जर कोणी काम करत असेल आणि त्याच्यावरती जर असा भ्याड हल्ला होत असेल तर त्या हल्ल्याला प्रोटेक्शन नक्की कुणाच आहे आणि हा हल्ला होऊनसुद्धा जर त्या आरोपींच्यावरती काही कारवाई होत नसेल तर मग आपण कुठं राहतो आहे? आपला देश संविधानावरती चालतो हे अधिकारी विसरले काय? त्यांना कायद्याचा वचक गुन्हेगारांना राहिला नाही काय? त्या लोकांना कायद्याचा वचक दाखवण्याची आज खरंच गरज पडलेली आहे. यासाठी ह्या पत्रकार बंधूंनी सांगली जिल्हा पत्रकार मराठी पत्रकार संघाच्या वतीनं जो इथं आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे त्या आंदोलनासाठी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सर्व टीम आमच्या टीमच्या वतीनं सज्जन शिकरे सोहिल ओनवाड असेल धनाजी चव्हाण या सर्वांच्या वतीनं आम्ही इथं आज आलेलो आहे. आमचं एक समर्थनाचं पत्र आपणास देत आहे आणि आम्ही आमची भूमिका सांगताना असं सांगतो की हे आंदोलन इथंच न थांबता जर अजून काय वाढवायची गरज पडली तर त्यासाठी संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीनिशी तुमच्या सोबत असेल. त्यासाठी आपण काय वाटेल ते रान पेटू याच तुम्हाला सर्वांना मी सांगतो आणि इथं थांबतो. सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. सूरज जगताप यांच्यावरती जे वाव तस्करांनी भ्याड हल्ला केला तो अतिशय निंदनीय प्रकारचा असून त्यास कारणीभूत ठरलेले कडेगावचे प्रांत आणि कडेगावच्या तहसीलदार मॅडम या जबाबदार अधिकारी वर्गाने जे काही कृत्य केलं ते पाहून सर्वसामान्य जनतेला खरोखर मतलब आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. त्या जबाबदार व्यक्तींनी जे काही गैरकृत्य केलं आणि त्यामुळे आंदोलन करणं भाग पडलेलं आहे. खरंच एक शासकीय अधिकारी या तस्करी वाळू तस्करीसारख्या कृत्या उघड उघड पाठिंबा देतात आणि सर्वसामान्यांची जी काय लूट होते त्यांना हे सर्वजण जबाबदार आहेत. अधिकारी वर्ग असो किंवा वाळू तस्कर असो सर्वसामान्यांची त्या मोठ्या प्रमाणात लूट होत आहे आणि त्याच एक प्रामाणिक प्रयत्न करणार लोकशाहीचा चौथा आधार जो पत्रकार तर त्यांनी जर आवाज उठवला तर त्यांच्याविरुद्ध हे सगळ्यांनी असले घाणेरडे कृत्य केलेलं आहे. याचा मी राष्ट्रीय क्षेत्रीय जनसंसद आणि भारतीय स्वराज्य क्रांती प्राप्ती यांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि आपल्या पत्रकार आंदोलनास मी पूर्णपणे जाहीर पाठिंबा देतो. पत्रकार सूरज जगताप गो यूट्यूब चॅनल संपादक यांनी 20/2/2022 रोजी कडेगावच्या तहसीलदार मॅडम यांना व्हॉट्सअपद्वारे रात्री 12 वाजता मेसेज पाठवून
अवैध वाळूच्या बाबत तक्रार केली असता 15 मिनिटाच्या कालावधीतच वाळू तस्करांनी येऊन सूरज जगताप यांच्या घरी त्यांना मारहाण, त्यांच्या घरातील आई नातेवाईकाला केली हे अत्यंत भयानक आणि खेदजनक आहे। वाळू तस्करांचा चाललेली दादागिरी गुंडगिरी ही प्रशासकीय वरदास्तामुळे चाललेली आहे आणि कडेगाव तालुक्यामध्ये कोट्यावधीचा घोटाळा हा वाळू तस्करीतनं चालू आहे आणि त्या वाळू तस्करीमुळे सर्वसामान्यांच्या जीवतेला भविष्यात धोका आहे। आज पत्रकाराने आवाज उठवला तर पत्रकाराची अवस्था होत असेल तर भविष्यात सर्वसामान्यांनी आवाज केला तर तो आवाज पुनर्ड करायचा, तो आवाज जाग्यावर दाबला जाणार। जर याला तर वाचा फुटली नाही तर भविष्यामध्ये अशा गुंडाकडून तस्कराकडून सर्वसामान्य लोकांची हत्या केली जाईल आणि या हत्येला प्रशासनच जबाबदार असेल, या प्रशासनावर कारवाई व्हावी अशी आम जनतेची कडेगाव तालुक्याची मागणी आहे। आणि मी पाणीचं संयोजक समिती अध्यक्ष म्हणून शासनाला आणि प्रशासनाला विनंती करतोय की संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही उभा करू, एवढेच शासनाला सांगू इच्छित आणि प्रशासनाला सांगू इच्छित आहे। आज आमचे मित्र, आमचे पत्रकार बंधू सुरेश जगताप यांच्यावरती 20 तारखेला जो हल्ला करण्यात आला हा अतिशय निंदनीय आहे। प्रथमतः आम्ही शेतकरी सेनेच्या वतीने त्याची त्याचा निषेध करतो। आज जे आमच्या पत्रकारांच्यावरती जो हल्ला चालू आहे, एखादी गोष्ट सत्य गोष्ट जर समोर आणायची असेल तर ह्या गुंडांच्या मार्फत ती लढवली जाते। आमचा ह्या वाळू तस्करांना आणि प्रशासनाचा हे सल्ला आहे की पत्रकार हा देशातला तिसरा स्तंभ आहे। आज जर तो तुम्ही हा जर मोडायचा प्रयत्न करत असाल, हा खिळखिळा करायचा प्रयत्न असाल, तर आज तुम्ही नुसत्या पत्रकारांना मारून त्यांचा न करता तर तुम्ही आज संविधानाचा अपमान करत आहात। संविधानामध्ये आज पत्रकारांना आमच्या ज्या काही ज्या सवलती दिल्या आहेत, पत्रकारांच्या बाबतीत संरक्षण दिलं आहे, तर हे सरकार त्या पत्रकारांना संरक्षण न देता आज वाळू माफियांना पाठीशी घालत आहे। अहो, आमच्या शेतकऱ्यांनी आज हिंगणगाव येथे तक्रार केली, आज तहसीलदारांना सांगितलं, प्रांतांना सांगितलं, अरे आमच्या इथं डंपर आणि आज पोकल्यान घेऊन आले वाळू उपसायला, त्याच्यावरती कारवाई करा। तर ह्या कडेगावच्या तहसीलदारांना आणि प्रांतांनी त्यांच्यावरती कारवाई न करता त्याला निरोप दिला की आमच्याकडे तक्रार आहे, तातडीने निघून या। अरे यांचे सगळ्यांचे धागे बांधले आहेत, एका बाजूला तुम्ही प्रदूषण थांबलं पाहिजे म्हणताय, दुसऱ्या बाजूला आज निसर्गाचा समतोल राहिला पाहिजे म्हणताय, आणि तिसऱ्या बाजूला जे हे प्रशासक मंडळ प्रशासकीय अधिकारी तर त्यांना पाठीशी घालत असेल, 1,00,000 रुपयाचा पगार शासन त्यांना देत नाही, हे आमच्या घामाचा पैसा आहे। हा शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी देत असताना सुद्धा ही मंडळी शेतकऱ्याचं संरक्षण करत नाहीत, आज आमच्या पत्रकारांचं संरक्षण करत नाहीत, आज जनतेचं संरक्षण करत नाहीत, तर स्वतःचं पोट भरून स्वतःची संपत्ती कशी वाढेल आणि सर्वसामान्य लोकांना कसा त्रास होईल अशा पद्धतीचं वर्तन हे अधिकारी करत आहेत। तर शेतकरी सेनेच्या वतीनं मी माझ्या पत्रकार बंधूला जाहीर पाठिंबा देतोय, मात्र हे जे कृत्य करणार, निंदनीय कृत्य करणार, त्यांचा पुन्हा एकदा शेतकरी सेनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि त्या संबंधित जो ज्यांनी हल्ला केलेला आहे त्याच्यावरती सक्त कारवाई करून एक सगळ्या जनतेला संदेश द्यावा, हे ज्यांनी हल्ला केलेला आहे त्यांच्यावरती कडक कारवाई करून त्यांना जन्मठेपीसारखी शिक्षा द्यावी, की जेणेकरून कुठल्याही वाळू मापियाचं कुठल्याही एखाद्या वाईट कृत्य करणाऱ्याच्या पुन्हा धाडच होता कामा नये, की पत्रकारांच्यावरती हात उचलला पाहिजे, सर्वसामान्यांवरती हात उचलला पाहिजे, यांचं धाडच होता कामा नये, हे काम प्रशासनानं करावं आणि त्यांना कडक जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी मी शेतकरी सेनेच्या वतीने करतो आणि पुन्हा एकदा यांना पाठिंबा देतो। उपाधीक्षक यांच्या कार्यालयासमोर 2-3 दिवसापूर्वी कडेगाव तालुक्यामध्ये जे वाळू माफियाने सुरज जगताप या पत्रकारांच्यावरती जो भ्याड हल्ला केला, त्या हल्ल्याच्या संदर्भात संबंधितांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत। यामध्ये हल्लेखोर आणि ज्यांच्याकडून सांगण्यावरून हा हल्ला झाला ते तहसीलदार आणि प्रांत, कडेगावचे तहसीलदार आणि प्रांत यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी या सर्व पत्रकार मंडळींची मागणी आणि कशा पद्धतीचा विषय त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून लावून धरला आहे। विषय खूप गंभीर आहे, कारण अधिकाऱ्यांनीच हे वाळू माफिया पोचलेले आहेत, त्यांनी जर या लोकांना पोचलं नसतं तर अशा पद्धतीचे पत्रकारांच्यावरती सामाजिक कार्यकर्त्यांच्यावरती या वाळू माफियांचे हल्ले झालेच नसते। परंतु त्यांचा
या लोकांना छुपा पाठिंबा आणि त्यांचाच या वाळू तस्करीमध्ये हात असल्यामुळं या लोकांना ह्या गोष्टी सगळ्या फावलेल्या आहेत आणि अशा पद्धतीचे पत्रकारांच्यावरती हल्ले, सामाजिक कार्यकर्त्यांच्यावरती हल्ले अशा प्रकारचे जिल्ह्यामध्ये अनेक प्रकार घडलेले आहेत. तसाच प्रकार हा आमच्या कडेगाव तालुक्यामध्ये घडला आहे. सूरज जगताप हे हुशार पत्रकार आहेत, त्यांना या गोष्टीची अतिशय चीड आहे. कुठेही असले काळे धंदे झाले नाही पाहिजेत, अवैध धंदे झाले नाही पाहिजेत अशा पद्धतीची चीड आणि ते पत्रकारितेच्या माध्यमातून ते समोर आणतात आणि त्याचे चीड या अधिकाऱ्यांना आहे. आणि अधिकाऱ्यांनी हे जे काही वाळे माफिया पोचलेत, हे गुंड पोचलेत, ते असे गुंड हे अधिकारी अशा लोकांच्या मार्फत या पत्रकारांना, सामाजिक कार्यकर्त्यांना वेटीस धरण्याचं, हल्ला करण्याचं काम करतायत. तर अशा लोकांच्यावरती अतिशय गंभीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. माझं तर मत आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या वतीनं मी तर अशी प्रशासनाकडे मागणी करतोय की बाबांनो, असे जे काही वाळू माफिया आहेत, वाळू तस्कर आहेत, यांच्यावरती तडीपारीचे, स्थानबद्धतेचे आणि याचेही पुढचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांच्यावर कारवाई झाल्या पाहिजेत. असे जर झालं तरच या गोष्टी सगळ्या थांबतील. आज जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये मटका म्हणा, वाळूचा अवैध धंदा म्हणा, अतिशय मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि प्रशासन हे डोळ्यावर पट्टी बांधून आणि तोंडे बंद करून हे पूर्णपणे निपुटपणे बघत आहे. तर या गोष्टी सगळ्या थांबवायच्या असतील तर प्रशासनानं या गांभीर्यानं या गोष्टी घेणं गरजेचं आहे. आणि माझं तर मत असं आहे, पत्रकार बंधू जे काही पत्रकार बंधू आता आहेत या घटनेच्या विरोधात त्यांनी आंदोलन चालू केलं आहे, तर मी त्यांना आश्वासित करतो की त्यांनी त्यांचं आंदोलन यापुढं गतीनं चालू करावं. आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही त्यांच्याबरोबर आहोतच, परंतु अशा गोष्टीमध्ये आम्ही दोन पावलं त्यांच्या पुढं असू, प्रसंगी टोकाचं आंदोलन जरी करावं लागलं तरी आम्ही तुमच्याबरोबर राहू. परंतु आता इथून पुढे तुम्ही माघार घेऊ नका. आपण एकदा आता ह्याच्यावरती पाय टाकलाय तर त्याचा सोक्ष मोक्ष लावूया, कारण अतिशय या तहसीलदार मंडळींनी अतिशय म्हणजे बेशिस्तपणा, कायद्याचा जो काय अधिकाराचा जो काय त्यांचा प्रकार असतो तो अधिकाराचा प्रकार त्यांनी अजिबात राबवलेला नाही, अशा लोकांना पूर्णपणे पाठीशी घालण्याचं काम केलं आहे. तर आपण पत्रकार मंडळी आणि सामाजिक कार्यकर्ते, आमच्या ज्या काही संघटना असतील त्या सर्व संघटना आम्ही तुमच्याबरोबर येऊ. तसेच या आंदोलनाच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढंच सांगतो की जरी एखादं पुढं भविष्यामध्ये टोकाचं आंदोलन जरी करावं लागलं तरी आम्ही तुमच्याबरोबर राहू. या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे आमचे तालुका अध्यक्ष, कडेगाव तालुका अध्यक्ष प्रवीण काळे, युवकचे तालुका अध्यक्ष रुपेश कांबळे, आमच्याबरोबर आलेले शेतकरी संघटनेचे कडेगाव तालुका अध्यक्ष परशुराम माळीसाहेब आहेत, जनता क्रांती दलाचे प्रदेश उपाध्यक्ष आकाशजी सातपुते आहेत, शेतकरी संघटनेचे युवकचे अध्यक्ष विजय माळे आहेत. हे सर्व संघटना आम्ही मिळून तुम्हाला हा पाठिंबा देत आहोत. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चिथावणीमुळे वाळू तस्करांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून आणि या प्रशासकीय अधिकारी आणि वाळू तस्करांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा म्हणून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल विटा शहर, कडेगाव शहर, वांगी शहर आणि या दोन्ही तालुक्यातील खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील अनेक गावांनी घेऊन आज कडकडीत बंद पाळलेला आहे. या बंदमध्ये मेडिकल व्यावसायिकसुद्धा सामील झालेले आहेत. गेले 3 तास या संपूर्ण 2 तालुक्यांमध्ये कडकडीत बंद सुरू आहे. आम्ही पत्रकार या सर्व लोकांचे ऋणी आहोत, कारण पत्रकाराचे प्रश्न हे समाजाचे प्रश्न बनणे हे आवश्यक बाब आहे आणि त्या दृष्टीनं या विटा, कडेगाव, वांगी आणि संपूर्ण दोन्ही तालुक्यातील व्यापारी, नागरिक, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर, वकील, इंजिनियर, पत्रकारांच्या बरोबरीने सगळेजण सामील झाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांनी विशेष करून या घटनेची गंभीर दखल घेतली
आणि पत्रकारांच्या पाठीशी राहण्याबरोबरच अधिकाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी ठाम भूमिका घेऊन या बंदला पाठिंबा दिला आणि आज कडकडीत बंद झालेला आहे. याबद्दल या सर्व लोकांचे आम्ही सर्व पत्रकार मराठी पत्रकार परिषद मुंबई सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ खानापूर तालुका मराठी पत्रकार संघ कडेगाव तालुका मराठी पत्रकार संघ त्याशिवाय सर्व डिजिटल न्यूज मीडिया आणि डिजिटल पत्रकारांच्या वेगवेगळ्या संघटनासुद्धा या निमित्तानं एकत्रित आल्या होत्या. या सर्वांच्या वतीनं आम्ही पत्रकार सर्व राजकीय नेते व्यापारी डॉक्टर वकील इंजिनियर आणि सर्व सामान्य नागरिक यांचे आभार मानतो धन्यवाद देतो आणि यापुढे ह्या लढा आम्हाला अजून तीव्र करावा लागेल असं लक्षात येत आहे तर तेव्हाही त्यांनी आम्हाला अशीच साथ द्यावी अशी विनंती करतो.